मुळात प्रेम जलसा ही संकल्पना ज्या ज्या लोकांच्या मेंदूतनं आली त्या सगळ्यांचे सर्वप्रथम मी आभार मानते. मी थोडासा वेळ घेणार आहे. बरेच कवी संमेलनं पाहिल्यामुळं आता थोडा अनुभव झालाय. तसं प्रेम नावाची संकल्पना या पृथ्वीवर जन्माला आली त्यावेळेस बहुतेक आपण स्त्री पुरुष नसूही. त्यावेळेस काहीतरी शरीर असतील जे एकमेकांसोबत राहत असतील आणि मग या शरीरांना माणूस बनवण्याच्या प्रक्रियेत जो काही महत्त्वाचा धागा बनला असेल ती म्हणजे प्रेम. आणि मग आपण खूपच इंटेलेक्च्युअल प्रेम करायला लागल्यानंतर मात्र गोची होते. कसं असतं, कविता म्हणायच्या अगोदर एक चारोळी आपली त्याच्यात खुपसायची असते, मागे एक चारोळी टाकायची असते, मग मधी कविता आपली असायला पाहिजे. म्हणजे सगळाच एक हे होतो. माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की कवीने कविता आणि कवितेविषयी जास्त बोलू नये. तर मला तृतीयपंथ्यांच्या प्रेमाबद्दल म्हणजे LGBTQAI किंवा तृतीयपंथी हा शब्द पण मला आवडत नाही. हा जेंडर बायस लँग्वेजचं एक उदाहरण आहे की कोणीतरी प्रथम, कोणीतरी द्वितीय, मग मी तृतीय. तो हु इज डिसाईड, त्याच्या त्याला आपण टाळूयात. आणि मग अशासारख्या लोकांच्या प्रेमाची व्याख्या काय असायला पाहिजे, नाही का? तर मला अपेक्षित होतं की मी इन्कलाब म्हणल्यावर तू जिंदाबाद म्हणशील का? मी इन्कलाब म्हणल्यावर तू जिंदाबाद म्हणशील का? माझ्या विद्रोहाच्या टाळीवर मुठ तूही वळवशील का? लोक हसतील तुला मला सोबत पाहून, लोक हसतील तुला मला सोबत पाहून, तरी चालण्या जिंदगीच्या वाटेवर हात माझा धरशील का? सांग सख्या तू असं प्रेम कबूल करशील का? सांग सख्या तू असं प्रेम कबूल करशील का? पण हेटरोसेक्सुअल लोकांच्या प्रेमामध्ये माझ्या प्रियकराच्या वाट्याला नेहमीच अपमान आलाय. आणि तो माझ्यावर कितीही नितांत प्रेम करत असला तरी तो जगासमोर सांगू शकत नाही की तो माझ्यावर प्रेम करतो. आणि मग अशा वेळेस त्याची अवस्था काय होते माहिती आहे का? ती माझ्या पुढच्या कवितेतनं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तू नेहमीच माझ्यावर तसं प्रेम केलंस जसं बीफ बंदीनंतर बीफ खाणारे खाजगीत सांगायचे, हो मी बीफ खातो म्हणून. तू नेहमीच माझ्यावर तसं प्रेम केलंस जसं बीफ बंदीनंतर बीफ खाणारे खाजगीत सांगायचे, हो मी बीफ खातो म्हणून. तू भेटायला यायचंस तोंडाला सभ्यतेचा स्कार्फ बांधून, तू भेटायला यायचंस तोंडाला सभ्यतेचा स्कार्फ बांधून, तूच येतोयस हे कुणाला कळू नये म्हणून. जसा एखादा सभ्य माणूस नाकाला रुमाल लावून घुसतो बीफच्या दुकानात, हौसेने चगळायचास अगदी बोटीनं बोटी, हौसेने चगळायचास अगदी बोटीनं बोटी, आणि वरतून खोलीत वासाचं अस्तित्व राहू नये म्हणून जसा रूम स्प्रे मारावा तसा अलिप्त व्हायचास माझ्यापासून. माझ्या अख्ख्या आयुष्याच्या अस्तित्वाची किंमत तुझ्या लेखी लपवून केरात टाकलेल्या हाडकां इतकीच होती. माझ्या अख्ख्या आयुष्याच्या अस्तित्वाची किंमत तुझ्या लेखी लपवून केरात टाकलेल्या हाडकां इतकीच होती. बीप खाऊन मुख स्वाद चगळत घराबाहेर निघालेल्या गोरक्षकासारखं तुझं प्रेम, बीप खाऊन मुख स्वाद चगळत घराबाहेर निघालेल्या गोरक्षकासारखं तुझं प्रेम मला गाय बनवून फक्त खुट्ट्याला बांधत होतं सदैव, मला गाय बनवून खुट्ट्याला बांधत होतं सदैव. आज तुला सांगावं वाटतंय, तू एकतर सोडून जा मला किंवा स्वीकार कर जगासमोर माझं तुझ्या आयुष्यात असणं. उगाच बीप प्रेमी गोरक्षकासारखा वागू नकोस. नक्कीच सेकंड राऊंडमध्ये मला दुसऱ्या कवितेची संधी मिळणार आहे तेव्हा इतक्यात ब्रेक. आमच्या कलाकृती आपणास आवडल्यास
आमचा नवयान महाजलसा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आमच्या कलाकृतींना लाईक कमेंट आणि शेअर करा।